नमस्ते. आज मी तिखट करंजी बनवते. त्याच्यासाठी लागणार साहित्य दाखवते. एक वाटी मैदा घेतलाय, एक वाटी रवा, हे 3-4 चमचा घी आणि मिक्स तेल घेतलाय, म्हणजे मिक्स घेतलाय. 2-3 चमचा तेल घेतलाय, 2 चमचा घी घेतलाय. थोडी हळद घ्यायची आहे, थोडस खोबरं आहे सुक किसलेलं. चवीपुरतं मीठ घ्यायचे आहे. हे आपल्याला थोडी 1 चमचा चण्याची डाळ घेतली, 1 चमचा उडदाची डाळ घेतली, 1/2 चमचे मोहरी घेतले, थोडासा कांदा कापून घेतलाय बारीक एकदम. हे काजू आणि बदाम आहेत, ड्रायफ्रूट घेतलाय थोडासा. हे कढीपत्त्याची पानं आहे, हे 3 मिरची घेतली आहे कापून. कोथिंबीर आहे. आपल्याला पाणी घ्यायचं आहे, थोडीशी लागली तर आपल्याला साखर घ्यायची आहे, पिठी साखर. आणि आहे ना कढई घेतलाय रवा भाजायला. आता मी पहिलं काय करते, पहिलं आहे ना पीठ भिजवून घेते. म्हणजे पीठ भिजवून ठेवलं ना, झाकून ठेवलं की पटकन सारण बनवता येतो. आता मी पहिलं आहे ना पीठ भिजवते. थोडीशी हळद टाकायची त्याच्यामध्ये, एकदम थोडीशी टाकायची नावाला. थोडस चवीपुरतं मीठ टाकायचं. आपल्याला मीठ आहे ना रव्यामध्ये पण टाकायचं आहे सारणामध्ये. हे घी आणि तेल मिक्स घेतलंय. थोडं 1 चमचा पीठामध्ये तेल टाकायचं, म्हणजे घी आणि तेल. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पाणी टाकून गोळा करायचं आहे. तेल आणि घी टाकलं ना की कशी करंजी खुसखुशीत होते. थोडं थोडं पाणी टाकत आता पीठ मळून घेते. मला एक प्रश्न आहे की तू हे बनवते काय? पण कसले करंजी आहेत? तिखट करंजे. तिखट? मी ना अजून तिखट खाल्ले होते कधी. तुम्ही खाल्ले होते तिखट कधी? चांगलं पीठ मळून घ्यायचं. जास्त कडक नाही, जास्त नरम नाही, असं चांगलं मालाईचं घट्ट. पिठाचा छान मस्त पैकी गोळा केलाय. आता हे झाकून ठेवते आणि रवा भाजून घेते. नवीन रेसिपी पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही घंटी वाजवा. गॅस पेटवलाय, कढई ठेवले. आता त्याच्यामध्ये आहे ना हे 2-3 चमचा घी आणि तेल टाकते. बरोबर 3 चमचे घेतले आणि 1 चमचा आहे ना पिठामध्ये टाकलाय. आता हे आपलं घी आणि तेल टाकल्यावर त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे. मोहरी म्हणजे राय आहे, त्याला राय पण बोलतात. आता बघा घी तेल टाकलंय, त्याच्यामध्ये राय टाकते. राय चांगली तडतडली ना मग त्याच्यामध्ये आपलं हे डाळी टाकायची आहे, चण्याची डाळ आणि उडदाची डाळ. पहिली मोहरी आहे ना चांगली भाजायला द्यायची. मोहरी भाजली ना की आपल्या डिशला कोणती पण डिश बनवा, मोहरी तडतडली भाजली ना की चांगली खुशबू येते मोहरीची. मोहरी चांगली तडतडली आहे. आता त्याच्यामध्ये हे डाळी टाकते. डाळी पण चांगली आहे ना फ्राय व्हायला द्यायची. डाळी चांगली भाजली आहे. आता त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकते. कढीपत्ता टाकताना आहे ना काळजी घ्यायची, कारण का माहिती आहे पानं आहे ना तरतर तरतर तेलात उडतात आणि तेल आहे ना हातावर उडतो. आता त्याच्यामध्ये मिरची टाकते. मिरची पण चांगली आहे ना भाजायला द्यायची. आता त्याच्यामध्ये कांदा टाकते. कांदा टाकलाय, कांदा पण चांगला फ्राय व्हायला द्यायचा. सगळे गोष्टी आहे ना चांगले फ्राय करून घ्यायचे. मिश्रण सगळं भाजलंय बघा कसं कलर छान आलाय. कांदा पण भाजलाय आणि मिरची पण भाजली आहे चांगली. आता याच्यामध्ये आहे ना मी रवा टाकते. रवा चांगला भाजून घ्यायचा. आता रवा भाजताय ना, थोडा गॅस मिडियम करायचा आणि रवा चांगला भाजून घ्यायचा. कलर येईपर्यंत रवा चांगला भाजून घ्यायचा मिडियम गॅसवर. कधी गॅस फास्ट करायचा, कधी मिडियम करायचा, स्लो करायचं, असं हात आहे ना आपला शेगडी टेस्ट ठेवायचा. मग कसं माहितीये जास्त केला तर थोड्या टायमाने लगेच कमी केला की नाही, मग गॅस तापलेला असतो, शेगडी तापलेली असते ना आणि आपली कढई पण म्हणजे लगेच होऊन जातो, पटापट भाजून जातो. चांगला भाजायला आलाय. आता याच्यामध्ये आहे ना खोबरं टाकते.
खोबरं पण रव्यावर भाजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक ड्रायफ्रूट पण टाकते, काजू आणि बदाम. हे थोडं भाजल्यावर शेवटला कोथिंबीर टाकायची आहे. आणि थंड झाल्यावर आहे ना, आपण जेव्हा करंज्या बनवायला घेऊ ना तेव्हा आपल्याला थोडीशी साखर टाकायची आहे, म्हणजे तिखट गोड आहे ना छान लागतात. परवा जो ताईचा फोन आला होता, ताईचे करंजा बोलत होते, हेच करंजा होते का तिखट करंजा? ताईने फोन केलेला. हा तुला ना तुझ्याबरोबर बोलत होती वाटत ती, तू ऐकलं? हो तेच करंजा. मला वेळ भेटला तर करेन. तिखट करंजा बोलत होती ती, तिला गोड पेक्षा तिखट खूप आवडतात ताईला. हा रवा मस्त भाजलाय. आता याच्यामध्ये ना कोथिंबीर टाकते. कोथिंबीर टाकून पण आहे ना एक दोन मिनिट ढवळत राहायचं, म्हणजे एवढी कोथिंबीर पण आहे ना चुरचुरीत होते त्याच्यामध्ये. एकदा काय झालं, करंजी खाताना आहे ना ताईने मिरची चावला, मिरची चावल्याबरोबर आहे ना एवढं तोंड झोंबला ना तर तिने करंजी फेकून दिली. आणि त्याच्यानंतर तिने आहे ना मी म्हटलं चावून बघितल्यावर मिरची तोंडात आला ना तर टाकून दे, तेव्हा मग खायला लागली. एकदम आता सारण भाजलाय, आता मी गॅस बंद करते आणि प्लेट मध्ये काढून घेते. मम्मी तू आता जे वाक्य बोललीस त्यात बोलली मिरची आला, मिरची आला का मिरची आली असते ना? मिरची आली म्हणजे आपल्या भाषेत झालं मुंबईच्या, आणि मिरची आला म्हटल्यावर ते गावच्या भाषेत झालं. जसं कोकणी माणसं आपण, मी पण कधी ल आणि ल मध्ये फरक करतो बोलताना. आणि तुम्ही रत्नागिरी आम्ही जेव्हा आम्ही समजा कधी गेलो ना रत्नागिरीमध्ये तर तुम्हाला त्यांची भाषा ऐकू येत खूप चांगलं वाटतं ऐकायला. ते शिव्या पण देतात ना तरी असं वाटतं ऐकू आपण ते शिव्या त्यांचे पण खूप चांगले बोलतात. आणि मम्मी माझ्याबरोबर नाही बोलू शकत पण जर कोणी समोरच्यांनी कन्व्हर्सेशन चालू केलं तर ती सुद्धा चालू करते. पण एवढी पण नाही मी त्यांच्यासाठी बोलत. हा तुला तर सवय गेली तुझी ती. आता हे सारण भाजलाय, गॅस बंद केलाय, आता मी हे थंड करायला परातीत काढते. तो परात आहे. आता बघा इकडे हे सारण रेडी आहे. तर या सारणाला बघून मला एक विचार आला, तर तुम्हाला एक क्वेश्चन विचार. तुम्ही हा जो सारण आहे आता या सारणापासून कोणती डिश बनते ते तुम्ही सांगा. म्हणजे ह्याच्यात चला एक हिंड देतो, या सारणात मी जर पाणी टाकलं तर कोणती रेसिपी बनेल? तुला समजलं मम्मी कोणती रेसिपी बनेल? आता मला तर माहितीच आहे, सारण भाजायला उशीर होईल ना, त्याच्यामुळे काय केलं रुमाल भिजवला आणि तो पिठावर ठेवला, नाही तर पीठ आहे ना एवढा सुकला असता, एवढं पीठ छान झालाय. आता मी त्याचे छोटे छोटे गोळे बनवते. एकदम मस्त पीठ झालाय. आपण कसं पुऱ्या लागतो ना तसे आपल्याला पोळ्या लाटायचे छोटे छोटे पुऱ्या. गोळ गोळे करून घेतले पिठाचे आणि आता मी त्याचे पुऱ्या लाटते. पीठ लावून लाटायचे, कारण का माहितीये पीठ लावलं ना की पटापट लाटून होतात. असे सगळे पोपे लाटून घेते आणि तुम्हाला दाखवते. सारण थंड झालाय, आता याच्यामध्ये आहे ना थोडं मीठ टाकायचं आहे. पिठामध्ये आपण थोडा टाकलाय आणि थोडी आहे ना एक चमचा साखर टाकायची आहे. तिखट गोड आहे ना छान लागतात. अशी पिठी साखर आपण घरात बनवून ठेवली ना की आपल्याला अशी कधी पण उपयोगाला येते, थोडी पाहिजे तरी आपण घेता येतो. या सारण मध्ये आहे ना तुम्ही म्हणाल वेलची नाही घेतली तर ह्याच्यामध्ये आहे ना वेलची पावडर नाही घ्यायची, हे आपल्याला तिखट सारण आहे. आता मी तुम्हाला एक भरून दाखवते. ही प्लेट घेतली आहे आणि अशी खोल आहे बघा. आपल्या घरात तर अशा प्लेटी असणारच. याच्या प्लेटीमध्ये आहे ना अर्ध्यावर अशी पोळी टाकायची आणि अर्धी बाहेर ठेवायची, अशी अर्धी बाहेर ठेवायची आणि आपल्याला आहे ना अशी क्रॉस करायची आणि त्याच्यामध्ये
आपल्याला जेवढं सारण टाकायचं आहे ना तेवढं सारण टाकायचं. हे बघा सारण टाकलं ना की अशी आहे ना इथे फिरवायची, म्हणजे सारण आहे ना सगळीकडे लागत नाही. आणि प्लेट मध्ये तशी दाबायची, अशी दाबून काढायची आणि त्याच्यानंतर आहे ना अशी बाहेर काढायची, उचलायची नाही, म्हणजे सारण आहे ना सगळीकडे चिपकत नाही. आणि असं पिठाचा हात घ्यायचा आणि हे असं दाबायची पूर्ण कडा, नाही तर अशी हाताला चिपकते. हे बघा जेवढं सारण भरलंय ना ते सारणाच्या बरोबर असं दाबून घ्यायचं पूर्ण, असं पूर्ण कडा वगैरे दाबायची. आणि त्याच्यानंतर ही चिरणी आहे, याला कातणी पण बोलतात, याने आपल्याला पाहिजे तसा आकार गोल कापायचा. अंगाबरोबर एकदम सारणाच्या अंगाबरोबर नाही कापायचं, सारणाच्या अंगाबरोबर असं जर हे आता सारण आहे इथे आणि आपण इथे कडेने असं कापलं ना तर सारण सगळं बाहेर येणार, म्हणून असं सारणाचं आहे ना थोडासा म्हणजे पाव इंचा भाग सोडायचा आणि नंतर किनारी अशी कापून घ्यायची. आता तुम्हाला प्लेटमध्ये कशाला, प्लेटमध्ये कशाला म्हणजे आपण पाटावर घेतलं ना असं तर ते सारण आहे ना सगळ्या पुरीला लागतो. काय गेलं तू दाबलं नाही, दाबलं नाही म्हणून. आणि तुला कसं पहिलाच पहिल्यांदाच बनवतोयस ना ते बघा पप्पूने तोडली त्याला. हा टाक सारण टाक त्याच्यामध्ये, ती पोळी साईडला ठेव, ते पीठ आहे ना ते साईडला ठेव, याच्यामध्ये मिक्स नको करू. नाही नाही त्याच्यामध्ये नाही येणार आता, खाली त्याला रवा लागलाय पप्पू पप्पूला प्लेटीमध्ये नाही जमत आहे तो असाच करतोय खाली ताटावर, त्याला सवय नाही ना, मुलाला कशी सवय नसते. तिथेच कापायची आता, ती धाग्यावरच का तिला कसं हलवायचं नाही, पण चांगलं दाबायचं सारणाच्या इथे दाबलंय ना ते ताट घे तुला काढायला सगळे, ते ताट घे, ते ताट घे सगळे आणि लाईनीत लाव. पण सारणाच्या बाजूला कडे नी दाब, मी कसं दाबलंय बघ असं फुललंय ना कडेला, सारण कुठे तुझं हा मग आतमध्ये दाबायचं, नाही तर काय होतं तेलात टाकली ना की फुटते सारण बाहेर येतो. आता पप्पूनी एक पप्पूच्या हाताने एक खराब झाली अशी मुलांना करायला घ्यायचं आणि मुलांनी अशी जर थोडं चुकलं मुलं करायला तर त्यांना ओरडायचं नाही, आपण शांतपणाने त्यांना करायला लावायचं म्हणजे ते लोक पण शिकतात. ओरडलं तर करणारच नाही, ओरडलं तर येणारच नाही करायला, म्हणणार कर कर मम्मी पाहिजे तर मी जातो असं म्हणणार आगाने. आता बरोबर अच्छा सारणाच्या बाजूला दाबायचं, चांगलं दाबून घ्यायचं. आपण पण चपात्या लाटताना काय आपली चपाती गोलच येते असं थोडं आहे, आपली पण चपाती वाकते तिकडे येते ना, आपल्याला सवय असली तरी पण तर मुलं तर चुकणारच ना वाकते तिकडे आले तर ते साचा मारायचं वरती प्लेट मारायची. मम्मी पहिली काय करायची, पहिली म्हणजे लहानपणी कारण जेवण दिसायला पण जर चांगलं असेल ना तर अजून खायला मजा येते त्याला. माझ्या चपात्या पहिल्या वाकड्या तिकडे यायच्या, मी गोल ताट मारायची चपातीवर. करंजा करताना पंखा बंद ठेवायचा, नाही तर कसं माहितीये आपण लाटतो ना ते पोप्या सुकतात आणि मग आपल्याला पीठ पाणी लावायला लागतो नाही तर दूध लावायला लागतो. पण ते पंखा बंद ठेवला ना की त्याला पाणी पण लावायची गरज नाही, दूध पण लावायची गरज नाही, पोळीला करंजी चिपकवताना. मग
पंखा बंद असल्यावर थोडा सहन करायचा गरमपणा. अंगातली वापण बाहेर आली पाहिजे ना आणि एक शरीरातला आपला घाम पण निघाला पाहिजे. पहिला पप्पू एक एक ताटावर भरत होता, आता बघा तीन तीन भरतोय एका लाईनी मध्ये. म्हणजे आता ते इझी वाटतंय करायला. मग ते पहिले एक तर मी प्रॅक्टिससाठी करत होतो, आता ते हात बसले लगेच. आता कसं तिघांवर भरला की लगेच एक साथ ते चिरणी एक साथ फिरवली ना तिघांवर, टाइम पण वाचेल आपला. आता पाच घ्यायचे. आता किती ताटावर घेतलेस? आता पाच घेतले. पाच एकदम भरणार बघा. एक फुकट गेली पण सगळे बरोबर झाली भरून. आता ओरडली असती ना तर उठून गेला असता. हा मग उठू शकतात ना. तू नाही उठणार नाही पण ते बाकीच्या मुलांचं सांगते मी. ते जे पीठ उरलं होतं ना, ते बाजूचं पीठ उरत ना ते परत आहे ना असं पोलपाटावर घ्यायचं आणि चांगल्या हाताने असं रगडायचं असं जोर लावून. मग ते चांगलं मऊ होतो. मग त्याचे परत लाटायचे पोळ्या. आता माझे सर्व लाटून पण झाले आणि तिकडे भरून पण झाले. आता तेल गरम करून तुम्हाला फ्राय करून दाखवते. आता हे असं सारण आहे ना, तुम्ही म्हणाले सारण किती दिवस राहतो असं म्हणून तुम्ही प्रश्न विचाराल तुम्हाला आवडल्यावर. पण हे सारण बनवलं ना की फ्रीज मध्ये ठेवा, नाही तर दोन तीन दिवस असं बाहेर राहील. आता तीन चार भरायचे आहेत फक्त. तोपर्यंत मी ते पप्पू चार भरेपर्यंत मी तेलामध्ये तळून घेते. दोघांनी केल्यावर बघा पटकन झाले. आता एकटीने मी लाटत बसली असती आणि मग तळणार कधी, मग ते सुकतात. मग आपण असं समजा असे आपण भरून घेतले ना, त्याच्यावर चांगला ओला रुमाल कपडा भिजवून घ्यायचा, चांगला दाबून पिळून घ्यायचा आणि त्याच्यावर ठेवायचा. म्हणजे सुकत नाही आणि मेन म्हणजे पंखा बंद ठेवायचा. तेल तापला काय बघूया. तेल नाही तापलाय. तेल तापलं असतं ना तर आपण तेलामध्ये पीठ टाकलं ना की लगेच वरती येतो. आता जेव्हा हे वरती येईल ना तेव्हा आपलं तेल तापलेलं समजेल. आता जेव्हा आपण नमकीन बनवतो आणि खाजा बनवतो ना त्या टायमाला असं तेल पाहिजे म्हणजे बिना तापलेलं असं. म्हणजे टाकले की लगेच वस्तू वर नाही आली पाहिजे, एवढं तेल तापवायचं. आता आपलं तेल तापलंय. आपलं जसं तेल असेल ना कढईमध्ये त्या तेलाच्या अंदाजाने आपल्याला करंज्या सोडायच्या. तेल सोडल्यावर असं वरून पण थोडी भाजते बघा. थोडा कलर यायला द्यायचा, जास्त कलर नाही यायला द्यायचा कारण जास्त काले नाही करायचे. पिठाला चांगले बघा असे फोडफोड आले. कलर बघा छान आलाय. असे तळायचे, एवढा कलर आला ना की तोचपर्यंत तळायचे. ते तळून घेते आणि तुम्हाला दाखवते. बघा मग तुम्ही नेहमी विचारता ना की दिल कुठे आहे, ती आता वरतून झोपून आली आहे बघा. ती वरती गेली होती, आता ती जस्ट खाली आली. जर झोपून आली नसती तर या व्हिडिओ मध्ये ती दिसली नसती. दिल इकडे आता ती खाते तिकडे. आता तेल चांगलं तापल्या म्हणून लगेच चलतात ना. तेल तापलं ना की थोडा गॅस आहे ना बारीक करायचा, नाही तर करंज्या टाकल्या टाकल्या आहे ना लगेच भाजल्या की मग नंतर पीठ आतमध्ये ओला असतो मग ते नरम होतात. करंजे आपले तयार आहे. आता तुम्हाला पप्पू टेस्ट करून दाखवेल. आणि त्याने अजून खाल्लेले नाहीये, हा पहिल्यांदाच खातोय. पूर्ण खा आणि अर्धी खाल्ली तरी बोलत नाही. परवा ते मी पोह्याचा चिवडा खाल्ला होता ना त्यांनी बनवलेला, त्यात कसं जरा नमकीन कुरकुरी जसा स्वाद येतो आतमध्ये तसं त्याच्या सारणला स्वाद येतोय. आणि हे गोड नाही आहे आणि वेगळे टेस्ट आहेत एकदम. माणसानंतर दिलीस आणि नाही सांगितलीस तर त्यांना वाटेल गोड आहे, पण आतमध्ये चावतील तर ते म्हणतील हे तर नमकीन आहे किंवा तिखट आहे असे बोलतील. आणि खुशखुशीत आले. आणि काहीतरी वेगळी रेसिपी तुम्ही पण ट्राय करायची. तू खान बघ.
छान वाटते सारण झालं अजून चांगलं वाटतं ते टेस्ट कशी लागते सांग आतमध्ये सारणाची टेस्ट कशी लागते पूर्ण चावल्यानंतर तुला कोणत्या रेसिपीची आठवण आली असं सांग रेसिपी सांग म्हणजे मी तुला नाव सांगते मी हे काय काय बनवलंय ते त्यांना प्रश्न विचारलाय ना मी व्हिडिओ मध्ये बघ कशी चांगली वेगळं काहीतरी असं करायचं आणि खायचं छान वाटतं